नमस्कार माधुरी रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत सर्वांचा फेवरेट रेड सॉस पास्ता. एका कढईत मी पाणी उकळत ठेवलं होतं, त्यात मी आता एक चमचा मीठ घालते, त्यानंतर एक चमचा तेल, आणि त्यात आपण हा पास्ता शिजवून घेणार आहोत. व्यवस्थित मिक्स करून घेतलाय पास्ता. आता 8 ते 10 मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचा आहे व्यवस्थित. फार गाळी नाही भुरायचा पास्ता, मध्ये मध्ये ढवळत राहायचंय पास्ताला, त्यामुळे तो एकमेकांना चिकटत नाही. पास्ता बघा आपला छान झालेला आहे. पास्ता झालाय हे ओळखण्यासाठी थोडा तो ट्रान्सपरंट पण होतो, आणि चमच्याने बघा सहज तुटतोय, म्हणजे आपला पास्ता रेडी आहे. त्यानंतर पास्ता स्ट्रेनर मध्ये मी पाणी काढून घेणार आहे. त्यात मी आता थोडस तेल टाकून ठेवते, आणि व्यवस्थित तेल सगळीकडे लागेल त्यामुळे पास्ताची पकणार नाही एकमेकांना. मी आता थोडस तेल घालून घेते अगोदर, आणि थोडस बटर पण मी घेतलंय. तुम्ही फक्त तेलात करायचं असेल तर तेलातही करू शकता, किंवा फक्त बटर मध्ये करायचं असेल तर बटर मध्येही करू शकता. तेल गरम झाल्यानंतर त्यात बटर घालायचं, म्हणजे बटर जळत नाही. त्यात आता कांदा, त्यानंतर लसूण, हिरवी मिरची बारीक चिरलेली, छान तेलात व्यवस्थित भिजायचं आहे. त्यानंतर त्यात काही भाज्या टाकून घेते मी. गाजर, शिमला मिरची टाकू शकता तुम्ही, थोडेसे बीन्स. छान तेलात व्यवस्थित होऊ द्यायचे आपल्याला. भाज्या जास्त फार कुक नाही करायचं आपल्याला, थोडा क्रंची राहतील अशा ठेवायच्या भाज्या. गाजर आणि बीन्स आपले छान झालेले बघा. त्यात मी आता टोमॅटो घालते. आता टोमॅटो छान मऊ होईपर्यंत होऊ द्यायचं आहे. बघा किती छान कलरफुल दिसतंय, मस्त छान कलरफुल पास्ता तयार होणार आहे आपला हा. टोमॅटो लवकर शिजण्यासाठी अगदी थोडं मीठ मी घालते आता, त्यामुळे टोमॅटो लवकर मऊ होईल. झाकण ठेवून घ्यायचंय आपल्याला. टोमॅटो झालंय का बघून आपण. टोमॅटो थोडा सॉफ्ट झालेला आहे बघा आपला. त्यात आता ही टोमॅटो प्युरी घालते मी. छान आता तेल सुटेपर्यंत टोमॅटो प्युरी आपल्याला परतत राहायची आहे. बघा छान तेल सुटायला, छान रेड असा सॉस तयार होतो. त्यात मी आता मसाले ऍड करते, रेड चिली पावडर, हिरवी मिरची पण घातलेली. आपण लहान मुलांसाठी बनवायचं असेल तर थोडं कमी घालायची मिरची वगैरे. चिमूटभर काळी मिरच पावडर मी घालते. ओरिगानो थोडे आत्ता घालते, आणि थोडेसे नंतर घालणार आहे. थोडीशी रेड चिली फ्लेक्स पण आता थोडी घालते, बाकीची नंतर घालणार आहे. पास्ता सॉस घालते मी 2 चमचे साधारण अंदाजे घालते. सगळे मसाले आपले व्यवस्थित परतून घ्यायचे. मसाला छान परतत राहायचा एकसारखा, नाहीतर खाली लागू शकतात मसाले. छान आता तेल सुटलंय बघा, मस्त पास्ता घालायचा. त्यात थोडस मीठ घालायचंय. पास्ता शिजवताना पण आपण थोडं मीठ त्यात घातलेलं होतं. व्यवस्थित मिक्स करून घ्या. ज्यावेळेस आपल्याला जेवण करायचं नसेल जास्त काही, त्यावेळेसही आपण संध्याकाळच्या वेळेला छान असा पास्ता बनवून खाऊ शकतो. किंवा नाश्त्यामध्ये कधीतरी नेहमी तेच तेच खाऊन कंटाळा आला तर छानपैकी असा पास्ता बनवू शकतो. त्यात मी आता अगदी थोडंसं पाणी घालते, 2 ते 3 चमचे फक्त. व्यवस्थित सॉस त्यावर कोट झाला पाहिजे छान. लहान मुलांना तर खूपच ही डिश आवडेल, तुम्ही नक्की घरी करून बघा. त्यावर मी थोडीशी काळी मिरी पावडर स्प्रिंकल करते, वरून थोडीशी, थोडीशी ओरिगानो, थोडीशी चिली फ्लेक्स. बघा किती मस्त वास सुटलाय. गॅस बंद केल्यानंतर त्यावर आता छान चीज किसून घालणार आहे. माझ्या मुलाची खूपच फेवरेट डिश आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद.